कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब, ज्यांचा अमृत महोत्सवी सोहळा आज आपल्या सर्वांच्या साक्षीने होतोय, ते आदरणीय नेते छगन भुजबळ साहेब, तसंच आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित असणारे डॉक्टर फारुख अब्दुल्लाजी, कार्यक्रमाला उपस्थित असणारे शिवसेना प्रमुख पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, डॉक्टर जावेद अख्तर, उपेंद्र कुशवाजी, प्रफुल्ल पटेलजी, सुनील तटकरेजी, बाळासाहेब थोरातजी, जयंत पाटीलजी, दिलीप वळसे पाटीलजी, सुप्रिया सुळेजी, कपिल पाटीलजी, सचिन अहिरजी, छगन भुजबळ गौरव समितीचे सर्व उपस्थित असणारे मान्यवर बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मित्रांनो योग कसा आहे बघा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या दरवर्षीच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मिळायचं, परंतु काही नाकारत्या लोकांनी हवेच दिलं नाही. शेवटी कोर्टाने तो निकाल दिला आणि तिथं शिवाजी पार्क द्यायला सांगितलं. आणि आत्ताच जी बाय इलेक्शन आहे त्याच्यामध्ये देखील कोर्टाने सांगितलं राजीनामा मंजूर करा आणि त्यांना उभं करायला परवानगी द्या. नेहमी सत्याचा विजय असतो ही गोष्ट लक्षात ठेवा. नेता बहुजनांचा, नेता बहुगुणांचा असा ज्यांचा लौकिक आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्रातल्या सर्व पक्षीय लाखो कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक आणि आदरणीय छगन भुजबळ साहेबांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, भुजबळ साहेबांचा चाहता या नात्याने सर्वप्रथम मी मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो, सर्वांना मनापासून धन्यवाद देखील देतो. एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. भुजबळ साहेबांना आणि त्यांना तितकीच तोलामोलाची साथ देणाऱ्या आदरणीय मीनाताई वहिनींना देखील भुजबळ साहेबांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. भुजबळ साहेबांना, मीनाताई वहिनींना निरोगी दीर्घायुष्य लाभावं अशा प्रकारची प्रार्थना देखील करतो. मित्रांनो, आज खरं तर आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे. अनेक मान्यवरांचे सत्कार आपण अनेक वर्ष पाहत आलेलो आहे. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असते तर राजकीय मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेवून तेही छगन भुजबळ साहेबांच्याबद्दल बोलले असते तर महाराष्ट्राचा राजकीय सुसंस्कृतपणा अधिक ठळकपणे समोर आला असता. अशा एखाद्या घटनेनं महाराष्ट्राचं सुसंस्कृत प्रतिमेला धक्का लागणार नाही याची खात्री देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. खरंच अनेक मान्यवरांची भाषणं आहेत, मी जास्त वेळ घेणं उचित नाही, परंतु मी देखील माझ्या राजकीय जीवनामध्ये कामाला सुरुवात केली त्यावेळेस ज्येष्ठ नेते म्हणून भुजबळ साहेबांच्या हाताखाली काम करण्याची संधी आम्हा लोकांना मिळाली आणि भुजबळ साहेबांचं अतिशय जवळणं, कामाची पद्धत, एखाद्या गोष्टीमध्ये लक्ष घातल्यानंतर जीव ओतून त्याच्यामध्ये काम करायचं अशा पद्धतीनं त्यांनी आजपर्यंत त्या ठिकाणी काम केलेलं आहे. भुजबळ साहेबांनी काही उदाहरणं बाळासाहेब थोरातांनी दिली. मला आठवत आहे की भुजबळ साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेत अनेक जबाबदारीच्या पदावर कामं केली. स्वीकारलेलं पद आणि मिळालेली जबाबदारी पार पाडताना आपल्या कार्याचा स्वतंत्र अमीट अशा प्रकारचा ठसा त्यांनी उमटवला. त्यांनी शिवसेनेची स्थापना ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी केली त्याही वेळेस ते शिवसेनेच्या प्रमुखांच्या बरोबर होते आणि ज्यावेळेस शिवाजी पार्कला राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हाही आदरणीय नेते शरदराव पवारांच्या खांद्याला खांदा लावून भुजबळसाहेब त्या ठिकाणी लढत होते. राजकीय घडामोडी होतात, चढ उतार येतात, परंतु त्याच्यातनं डगमगायचं नाही. भुजबळसाहेबांच्यावर कुठले कुठले आघात घडलेत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी त्याच्या खोलात जास्त जात नाही, परंतु मित्रांनो मी एक गोष्ट जरूर सांगतो, जर एखाद्या दुसऱ्या नेत्यावर तशा प्रकारचे आघात झाले असते तर नव्हता खचून गेला असता, घरी बसला असता, त्याने राजकारण सोडलं असतं, परंतु भुजबळ साहेबांनी तसं केलं नाही. पुन्हा नव्या उमेदीनं तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर त्यांनी हे सगळं सहन केलं आणि जनतेची कामं करण्याचा ध्यास त्यांनी त्या ठिकाणी मनामध्ये ठेवला. खूप उदाहरणं आहेत. ज्यावेळेस पाठीमागच्या काळामध्ये
ते पहिल्यांदा मुंबईचे महापौर झाले. बॉम्बेऐवजी मुंबई नामकरण करताना त्यांचा फोटो प्रत्येक मुंबईकरांच्या आणि महाराष्ट्रवासियांच्या मनावर कोरला गेला, ही गोष्ट देखील आपल्याला नाकारता येत नाही. 2 वर्ष लागोपाठ महापौर म्हणून काम करत असताना त्यांची कामाची पद्धत, 85 आम्ही नव्हतो, आम्ही 90 मी, आर आर पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, आम्ही सगळे 90 बॅचचे, परंतु इथं बसलेले बाळासाहेब थोरात हे 85 जुनी माहिती ज्यावेळेस आम्ही घ्यायचो त्यावेळेस एकटे भुजबळसाहेब एकट्या मशाल चिन्हावर शिवसेनेच्या निवडून आलेले, परंतु सगळे सभागृह दणाणून सोडायचे, सगळ्या त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न मांडण्याचं काम करायचं, अशा प्रकारची त्यांची धडाडू वृत्ती ही उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागामध्ये मराठी माणूस आणि मराठी भाषेवरच्या अन्यायाच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी 36 वर्षापूर्वी 1986 भुजबळसाहेब दुबईचा व्यापारी इक्बाल शेखच्या वेशात बेळगावमध्ये घुसले होते. त्याबद्दल त्यांना अटक देखील झाली, नंतर त्यांना जेल देखील झाली. मराठी माणसाचा आवाज सीमा भागामध्ये कमी होणार नाही यासाठी ते काम करत राहिले. आज देखील काही पक्ष संघटना ओबीसी बांधवांच्या करता खोटे गळे काढत आहेत, परंतु ते मगरीचे अश्रू आहेत. देशात मंडल आयोगाची अंमलबजावणीच्या वेळीस राज्यामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये अतिशय ठोस भूमिका घेण्याचं काम हे भुजबळ साहेबांनी केलं. त्यावेळी साहेबांना बळ देण्याचं आणि शिवसेनेत असून देखील भुजबळ साहेब आघाडीवर होते ही गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही. मित्रांनो, खूप प्रसंग आले. A10 तर एकदा अक्षरशः भुजबळ साहेबांचं आपल्या सगळ्यांचं नशीब चांगलं, त्यांचा पुनर्जन्म झाला. त्यावेळेस फार गंभीर परिस्थिती होती, परंतु त्याच्यातनं पण ते वाचले, कारण आपल्या सगळ्यांचा भरभक्कम पाठिंबा, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद, आपल्या सगळ्यांचं प्रेम त्यांच्या पाठीशी होतं, त्याच्यातून ते ताऊन सुलाखून त्या ठिकाणी निघाले. मित्रांनो, एवढ्या पुरतंच नाही, बाकीच्याही बाबतीमध्ये आम्ही ज्यावेळेस पाहायचो ओबीसी बांधवांच्या आरक्षणाच्या हक्कासाठी स्वतःची राजकीय कारकीर्द आणि जीवही धोक्यात टाकण्याची जोखीम त्यांनी पत्करलेली होती याची नोंद या निमित्तानं आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. 10 जून 1999 ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, त्याच्यानंतर खरं तर लगेच निवडणुका झाल्या, 6 महिन्याआधी निवडणुका घेतल्या. मित्रांनो, त्या निवडणुका रेग्युलर 5 वर्षांनी घेतल्या असत्या, 4 महिन्यामध्ये भुजबळ साहेबांनी आणि बाकीच्या सगळ्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण 58 निवडून आलो, काँग्रेस 75 आली, आणि त्याच्यातून भुजबळ साहेबांना उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं. पण तेच जर 6 महिने अजून मिळाले असते तर मी दाव्याने सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहिला असता आणि भुजबळ साहेब त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री दिसले असते. काही जणांच्या संधी नशिबामध्ये नसते हे आपण सगळ्यांनी पाहिलं. आपल्यालाही खूप वर्ष वाटत होतं की पवारसाहेबांनी पंतप्रधान पदावर बसावं, पण नाही योग आला. तशा पद्धतीनं मुख्यमंत्रीपदाचा पण योग भुजबळ साहेबांच्या मध्ये आला नाही, परंतु तरी देखील भुजबळ साहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या तोडीस तोड काम करून दाखवलं. महाराष्ट्र सदन, मला आठवतं प्रणव मुखर्जी साहेब राष्ट्रपती होते, उद्घाटनाला आले, त्यांनी बघितल्यानंतर म्हणले दिल्लीमध्ये राष्ट्रवादी राष्ट्रपती भवन, त्याच्यानंतर सगळ्यात चांगली इमारत कुठली असेल तर ती महाराष्ट्र सदन आहे. आज देखील अनेक जण जातात राहतात. 1 पैसा, मी फायनान्स मिनिस्टर होतो, जयंत पाटील इथं बसलेत, 1 रुपया देखील राज्य सरकारने महाराष्ट्र सदनमध्ये खर्च केला नाही, तरी भुजबळ साहेबांची अतिशय वाईट पद्धतीने बदनामी झाली. 1 रुपया खर्च नाही तरी तुम्ही बदनामी करता. एखाद्याला अशा पद्धतीनं लोकांच्या मध्ये बदनाम करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचं जे घाणेरडं राजकारण काही जण करतात त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे, कारण आपण शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, त्यांचा महाराष्ट्र आहे, कुठंतरी आपण ह्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. मित्रांनो, इथंच नाही, मगाशी बोलत असताना बाळासाहेबांनी थोडं सांगितलं, त्यामध्ये एकदा असाच प्रसंग आला, सरकार जायचं, विलासराव देशमुख मला, जयंतरावांना, आम्हाला सगळ्यांना म्हणले जाऊ दे आता दिवस सोडून, आता नाही टिकत सरकार. भुजबळ साहेब म्हणले अजिबात नाही, सरकार टिकेल,
आणि भुजबळ साहेबांनी कामाला लागलं, समीर पण त्याच्यामध्ये अतिशय पुढाकाराने कामाला लागला आणि जवळपास गेलेलं सरकार पुन्हा आणलं. भुजबळ साहेब ह्याच्यामध्ये खूप तरबेज आहेत, तुम्हाला माहिती नाही. उद्धव ठाकरे साहेब जेव्हा 15 लोक गेली तेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं असतं ना, आत्ता तुम्ही मुख्यमंत्री दिसला असता. आम्ही स्वतः बघतो ठोशास ठोसा कसा त्या ठिकाणी द्यायचा, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भुजबळ साहेब आहे. आणि तुम्ही बघा नाशिक, नाशिकचा बदल केव्हा झाला, दिलीप बनकर तुम्ही समोर बसलाय, भुजबळ साहेब पालकमंत्री झाल्यानंतर तिथं फ्लायओव्हर झाले, तिथं रस्ते झाले, तिथं सुधारणा झाल्या, तिथं विकास झाला. एमईटी घ्या, भुजबळ नॉलेज सिटी घ्या, नुसतं राजकारण केलं नाही, त्याच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील त्यांनी त्या ठिकाणी क्रांती केली. अतिशय चांगल्या पद्धतीची खूप कामं भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली हे पण आपल्याला विसरता येणार नाही, नाकारता येणार नाही. मित्रांनो, अधिक बोलून मी जास्त आपला सगळ्यांचा वेळ त्या ठिकाणी घेत नाही, पण भुजबळ साहेबांचा मोठा गुण आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे, त्यांची लढा वृत्ती, संकटांना न डगमगणारं संकटावर मात करून बचेंगे ते और भी लढेंगे म्हणत जिद्दीनं उभं राहणारं त्यांचं नेतृत्व हे देखील आपल्याला विसरता येणार नाही, ह्याची पण नोंद आपण घ्या. इतर पण बाबतीमध्ये भुजबळ साहेबांना अनेक बाबतीमध्ये अडचणी आल्या, त्यांनी त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे पण त्यांच्यावर नाराज होते, परंतु नंतर तो राग कमी करण्याच्या करता शिवसेना प्रमुखांनी बाळासाहेबांनी नंतरच्या काळात भुजबळ साहेबांना पूर्ववत प्रेम त्या ठिकाणी दिलं. सगळं कुटुंब मातोश्रीवर गेलेलं होतं, घरी बोलून अतिशय कौटुंबिक भोजन समारंभ घडून आणलेला होता, त्याच्यातून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं देखील मनाचा मोठेपणा, विचारांचा दिलदारपणा त्या ठिकाणी दिसतो. तसंच भुजबळ साहेबांच्या मनामध्ये स्वर्गीय बाळासाहेबांच्या बद्दल असलेला आदर आणि प्रेम देखील त्या ठिकाणी दिसतंय. महाराष्ट्राची हीच राजकीय संस्कृती लोप पावत चाललेली आहे याची खंत आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कुठंतरी आहे, ही पण बाब आपण लक्षात घ्या. भुजबळ साहेबांनी काय नाही केलं, भुजबळ साहेबांनी राजकारण केलं, समाजकारण केलं, साहित्य, कला, क्रीडा, नाटक, चित्रपट, अभिनय अशा अनेक गोष्टीत रमणारं, जीवनाचा मनापासून आनंद घेणारं हे व्यक्तिमत्व. और चित्रपटात देखील काम केलं. फार मोठ्या नटसम्राटाला आपण महाराष्ट्र मुकलोय, नाहीतर काही बाकीच्यांचं काही खरं नव्हतं. मित्रांनो, 1985 दैवत आणि 1990 नवरा बायको या दोन चित्रपटांची निर्मिती त्यांनी त्या ठिकाणी केली. अशा पद्धतीनं कलेच्या क्षेत्रामध्ये देखील त्यांचं काम आहे. आदरणीय भुजबळ साहेब, वयाच्या 75 वर्षाचं संघर्षमय जीवन जगणारा तुम्ही आहात, त्यांना तोलामोलाची साथ देणाऱ्या सौभाग्यवती मीनाताई वहिनी आहेत, त्याच्यामध्ये समीर आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे माझे सहकारी आहेत, आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये त्यांनी भुजबळ साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा व्यक्तिशः माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं अभिष्ट चिंतन करतो. इथं आज जावेद अख्तरजी आप यहाँ खुद बैठे है, मैं आपके सामने ही एक कह देता हूँ, कभी ये लगता है अब खत्म हो गया सब कुछ, कभी ये लगता है अब तक तो कुछ हुआ भी नहीं. एवढंच बोलतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.